आता होलसेल खरेदीसाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही। अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच संगमनेर मध्ये सुरू झालंय होलसेल टेक्सटाईल मार्केट, म्हणजेच कृष्णा टेक्सटाईल मार्केट। फॅन्सी डिझाईन तसेच मानापानाच्या सर्व प्रकारच्या साड्या कृष्णा टेक्सटाईल मध्ये उपलब्ध। कृष्णा टेक्सटाईल मार्केट ऑरेंज कॉर्नर जवळ सह्याद्री कॉलेज समोर संगमनेर। 9881170028 किंवा 9462147411। गजबजलेल्या संगमनेर शहरामध्ये बेशिस्त असणारी वाहतूक, शहरातील वाढती गुन्हेगारी, पोलिसांना फिक्स पॉइंटवर दिलेले नियम आणि हजर नसलेले पोलीस, या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरामध्ये शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पदभार घेताच चौकाचौकामध्ये आपल्याला पोलीस दिसू लागलेत। शहरामध्ये एवढा बंदोबस्त का वाढवला याची उत्सुकता आता संगमनेरवासियांना लागली आहे। शहरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे, याकडे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आपलं लक्ष केंद्रित केलंय। दिवाळीपासून संगमनेर शहरामध्ये सर्व रस्त्यांवर आणि विविध चौकामध्ये पोलीस आपल्याला कार्यरत दिसतायत। शहरामध्ये तात्काळ एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी 3 बीट मार्शल यांची नेमणूक केली आहे। शहरातील बसस्थानक परिसर, नवीन नगर रोडचा परिसर, बाजारपेठ, मेन रोड अशा विविध मोक्याच्या ठिकाणी पोलीस बेशिस्त वाहनांवर कारवाई करताना दिसतायत। यापुढे संगमनेर शहरामध्ये बेशिस्त वाहने चालवल्यास आपल्याला केव्हाही पोलीस पकडतील आणि तुमच्याकडून दंडही वसूल करतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली आहे। संगमनेर शहरात बाजारपेठ अतिशय मोठी आहे। आजूबाजूच्या ग्रामीण भागातून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी, इतर दैनंदिन कामकाजासाठी येत जात असतात, त्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते। तसेच मुख्य रस्त्यावर वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात आहे। आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी चार्ज घेतल्यानंतर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्या प्रमाणात वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि माझे पोलीस स्टेशनचे कर्मचारी असे सर्व मिळून नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीचे योग्य प्रकारे नियोजन करीत आहोत। त्यामुळे नागरिकांना माझी एक नम्र विनंती आहे का, वाहतुकीचे नियम पाळा, रस्त्यात अडथळा होणार नाही अशा पद्धतीने आपल्या वाहनांची पार्किंग करा, पोलिसांना सहकार्य करा की जेणेकरून पोलीस कारवाई तुमच्यावर करण्याची वेळ येणार नाही। त्याचप्रमाणे सध्या सगळीकडे कोरोना महामारीचं सावट आपल्या डोक्यावर घोंगावत आहे, त्या अनुषंगाने आम्ही एक विशेष पथक तयार करून जे लोक मास्क वापरणार नाहीत किंवा सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन करतील त्यांच्याविरुद्ध कारवाई आम्ही हातात घेतलेली आहे। आम्ही रोज त्याप्रमाणे कारवाई करीत आहोत। तरी त्या संदर्भात सुद्धा माझी नागरिकांना नम्र विनंती आहे का, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग या सर्व गोष्टीचा वापर करून आणि नियमांचे पालन करून आपण कोरोनाला सुद्धा रोखू शकतो, जेणेकरून पोलीस कारवाई तुमच्यावर होणार नाही याची दक्षता घ्या आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करा। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी यापुढेही सातत्यानं या कारवाया सुरू राहतील अशी ग्वाही पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली। आतापर्यंत नागरिकांकडून मोठा दंडही वसूल केला गेला असून यापुढे विना मास्क शहरामध्ये फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिलाय। बाबासाहेब कडू, सी न्यूज, मराठी, संगमनेर।